कौन सा मासा है? बांगडा है। आणि तुम्ही तुम्ही तुमचं मूळ गाव कोणतं? तुम्ही कुठून? आमचं मूळ गाव कर्जत जामखेड महिजळगाव। अच्छा, कर्जत जामखेडचं महिजळगाव। अच्छा, मग तिकडे एकदम असं बांगडा मासा समुद्रातला कसा काय? तिकडे बांगडा मासा एवढा शेकाता मिळत नाही। शेकतो तिलापी मिळतो। हां, तिलापी जाऊ। आणि इथं पुण्याला बांगडा मासा जास्त। अच्छा, आणि आपल्याकडे कशी प्लेट आहे याची? फक्त द्यायचं का? एक मासा 60 रुपयाला एक मासा। आणि प्लेट कशी मिळते आपल्याकडे? प्लेट आहे याच्यामध्ये काय काय सांगू शकतो जरा? हे चिकन खिमा। चिकन खिमा, चिकन कालवण। चिकन कालवण। एक बांगडा, दोन भाकर। भाकरीमध्ये कोणकोणते भाकरी येतात? ज्वारी बाजरी। आणि इकडे स्पेशल पुलाव पण आहे आपल्याला। आणि इकडे बघा, सॅलड मध्ये आपल्याला टोमॅटो मिळेल, कांदा मिळेल, आणि मस्त असं लिंबू मिळेल। लिंबू ही तुमची स्पेशल थाळी आहे। हो, याची काय कॉस्टिंग आपल्याकडे? 250 रुपये थाळी। 250 रुपये पूर्ण थाळी आहे। आणि ही जर थाळी इतर महाराष्ट्रामध्ये जर कोणाला पाहिजे असेल, तुम्ही ते स्टॉल लावता? हो। आणि इतर वेळेस जर लोकांना खायची असेल तर तुम्हाला कसा संपर्क करावा? 97 63 44 47 47 कॉन्टॅक्ट करा मंडळी, आणि जास्तीत जास्त ऑर्डर द्या। तुम्ही बाकीच्या वेळेस फक्त एक्झिबिशन करता अशा पद्धतीचे। आणि हे बघा, हे मसाला तुम्ही वापरला कोणता मसाला? तुमचा घरगुती घरगुती मसाला। मंडळी, कर्जत जामखेडच्या कुटुंबाची ही असं बांगडा फ्राय 60 रुपयाला आहे मंडळी, आणि तुम्ही घरगुती मसाला लावलेला आहे, स्वस्त आहे 60 रुपयाला। आणि तुम्ही पाहू शकता इथे होममेड मसाले आहेत, आणि आपल्यासोबत लिंबू दिलेला आहे, कांदा दिलेला आहे। मस्त क्रिस्पी आहे, मस्त असतो। आणि असल होममेड मसाले आहेत, त्याला ट्राय करूया। गरम गरम मस्त टेस्ट मस्त आहे। कॉज कर रे मसाला है। एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तो पण टाटा बाय टेक केला।